ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचं आयुष्यच बदलून गेलंय. अगदी लहानपणापासून त्यांच्या हातात मोबाईल आणि इंटरनेट आलंय. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं तासन तास मोबाईलमध्ये दंग असल्याचं चित्र घरोघरी पाहायला मिळतंय. पण हे मोबाईल आणि ऑनलाईन शिक्षण मुलांच्या बालपणाच्या मुळावर आलंय. कारण ऑनलाईन पद्धतीमुळे शिक्षण घेणं सोपं जरी झालं असलं तरी त्याचे तोटेही समोर येत आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या एकाग्रतेवर आणि आरोग्यावर देखील परिणाम होत आहेत, त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. यावरच आपण आजच्या या स्पॉटलाईटमध्ये प्रकाश टाकणार आहोत. तर दुसरीकडे सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा अपघात होता की घातपात अशी शक्यताही वर्तवण्यात येते, या शक्यतांवर सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कोरोनामुळे शाळा बंद असल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या शाळकरी मुलांना इंटरनेटचा इतका लळा लागलाय की ते मोबाईल शिवाय राहूच शकत नाहीये अशी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते झोपताना सुद्धा स्मार्टफोनच हवा असा हट्ट मुलं धरत आहेत. त्यामुळे स्मार्टफोन्सच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलांच्या एकाग्रतेवर गंभीर असे परिणाम होत आहेत. शाळकरी मुलांना इंटरनेटचा लळा, झोपतानाही स्मार्टफोनच हवा. महाराष्ट्रातल्या मुलांची फेसबुक अकाउंट सर्वाधिक. मार्च 2020 पासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मुलं शाळेत जाऊ शकत नसल्यानं स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाचा नवा पर्याय शिक्षक आणि पालकांना मिळाला. पण आता हाच पर्याय पालकांसाठी चिंतेची बाब ठरतोय. मुलांना ऑनलाईन शिक्षणासोबतच मनोरंजनासाठी तसंच खेळण्यासाठी इतर साधनं उपलब्ध नसल्यामुळे हा स्मार्टफोन मोबाईलच त्यांचं सर्वस्व झालाय. मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक प्रश्न किंवा आजार हे उद्भवताना दिसत आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून, विशेषतः स्क्रीन टाईमचा परिणाम म्हणून, मानसिक पातळीवरती बोलायचं झालं तर नैराश्य हा एक मुलांमधला खूप मोठा आत्ताचा प्रश्न आहे. अँग्झायटी अनेक मुलांमध्ये बघायला मिळते आणि ही अँग्झायटी असेल किंवा हे नैराश्य असेल हे थेट त्यांच्या ऑनलाईन वावराशी संबंधित आहे. की जिथे सायबर बुलिंगसारख्या घटना घडत असतात, की जो एक सायबर क्राईम आहे आणि मुलांच्या बाबतीत जर असं काही घडत असेल तर त्याच्यातनं मग मुलांना नैराश्य तयार होतं. स्मार्टफोन्सच्या वाढलेल्या वापरामुळे शाळकरी मुलांच्या एकाग्रतेवर गंभीर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका सर्वेक्षणातून पुढे आलाय. देशातल्या 37.15% मुलांमध्ये स्मार्टफोन्सच्या अतिवापरामुळे एकाग्रता पातळी कमी झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलंय. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून देशातल्या 6 राज्यातील 60 शाळांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात 5,811 शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशीही संवाद साधण्यात आला. यातून 78.90% मुलं ही दिवसभरात 2 तास स्मार्टफोन्सचा वापर करत असल्याचं समोर आलंय. तर 15.80% मुलं ही 2 ते 4 तास इंटरनेटचा वापर करत असल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे 5.30% मुलं ही नेहमी इंटरनेट वापरतात असा निष्कर्षही समोर आलाय. सर्वेक्षणातून 62.6% विद्यार्थी पालकांचा फोन वापरत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. तर 30%पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे स्वतःचा स्मार्टफोन असल्याचंही दिसून आलंय. आता तुम्ही म्हणाल मुलं तर स्मार्टफोनवर अभ्यास करत असतील, पण तसं नाहीये. देशात स्मार्टफोन वापरणाऱ्या 42.2% मुलांची सोशल साईट्सवर अकाउंट्स आहेत. यात 45.5% मुलांचं स्वतःचं फेसबुक अकाउंट आहे. तर इंस्टाग्रामवर 36.80% मुलं आहेत. आणि विशेष म्हणजे यात सर्वाधिक मुलं ही महाराष्ट्रातली आहेत. मुलं ऑनलाईन अभ्यासाव्यतिरिक्त स्मार्टफोनचा 40% वापर हा मेसेजिंगसाठी करतात. पुन्हा त्यात 20% वापर गेमिंगसाठी आणि 31% वापर हा गाणी ऐकण्यासाठी करतात. त्याचबरोबर 9% वापर हा सोशल मीडियासाठी केला जातो. या सगळ्या प्रकाराला पालकही तितकेच जबाबदार असल्याचं दिसून आलंय. मुलं हे पालकांचं अनुकरण करत असतात, त्यामुळं पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर हा कमी करणं गरजेचं आहे. स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे. मुलांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मैदानी खेळांचं महत्व सांगणं महत्वाचं आहे. सध्याच्या या मुलांना
सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या हातावेगळा करावासा वाटतही नाही, त्याचेच दुष्परिणाम हळूहळू जाणवू लागलेत। त्यातच आता मुलांची एकाग्रता कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय, त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून मुलांना मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षणाचे धडे दिले जातात, पण त्यामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असल्याचं दिसतंय। कोरोनामुळे शाळांना पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आलेला असला तरी त्याच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्यात, त्यामुळे अनेक आघाड्यांवर ऑनलाइन शिक्षण बिनकामी ठरल्याचंच स्पष्ट होत आहे। अनेक आघाड्यांवर ऑनलाइन शिक्षण नापास, स्मार्टफोनमुळे भंग पावली मुलांची एकाग्रता, गृहपाठ उजळणी विसरण्याचं प्रमाण वाढलं, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून शाळा महाविद्यालय बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाला सामोरं जावं लागलं, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा मूलभूत बदल घडून आला। ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं भावनिक नातं संपुष्टात आल्याचं चित्र आहे। एरवी वर्गात काही तास बसून शिक्षकांकडून समस्या सोडवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर ऑनलाइन प्रणालीमुळे परिणाम झालाय। घरी बसून असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचं आणि शिकवणीचं गांभीर्य कमी होत चाललंय, त्यामुळे आळस वाढून शिक्षणाचा ओढा कमी होतोय। मुलांचे क्लासेस ऑनलाइन आहेत, हॉबी ऍक्टिव्हिटीज साठी जे मुलं क्लासेसना जातात ते सगळं ऑनलाइन आहे। इतकंच काय, अनेक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, नाचाचे क्लास असतील, गाण्याचे क्लास असतील, हे सगळं ऑनलाइन चालू आहे। त्यामुळे ऑब्व्हियसली मुलांचा स्क्रीन टाईम हा महामारीनंतर खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे, हे गृहीत धरायला पाहिजे। ऑनलाइन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक शॉर्टकट शोधलेत। ऑनलाइन वर्गाला हजेरी लावून गेम खेळले जातात, वहीत नोंदी न करता त्याचे स्क्रीनशॉट काढण्याचं प्रमाण वाढले, त्यामुळे लिखाणाचा सराव बंद झालाय। शिवाय उजळणी आणि अभ्यासक्रम विसरणं, गृहपाठ न करणं असे प्रकारही वाढतायत, त्यामुळे एकंदरीत काय, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम होतोय। प्रश्न हा ह्या आत्ताच्या 2 वर्षाचा नाहीये, प्रश्न हा पुढच्या 2 वर्षांचा आहे। जेव्हा आपण आपल्या रुटीनमध्ये लागू, आपण नॉर्मल शाळा करायला लागू, नॉर्मल मुलं क्लासेसनं जायला लागतील, त्याच्यानंतर हा जो काही वाढलेला स्क्रीन टाईम आहे तो रिड्यूस कसा करायचा, हे सगळ्यात मोठं चॅलेंज याच्या पुढच्या काळात आपल्याकडे असणार आहे। ऑनलाइन शिक्षणासाठी पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हातातही नाईलाजानं अत्याधुनिक मोबाईल देण्याची वेळ पालकांवर ओढावली आहे। मात्र सध्याच्या कोरोना काळात मुलांचं शिक्षण सुरू ठेवायचं असेल तर याशिवाय पालकांपुढे गत्यंतर नाहीये। ऑनलाइन अभ्यासातील मोठा अडथळा हा सोशल मीडियाचाही आहे, यामुळे फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामच्या मोहजालातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडणं गरजेचं आहे। रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे जसं मुलांच्या शिक्षण आणि एकाग्रतेवर परिणाम होतोय, तसंच मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्यानं विद्यार्थ्यांमध्ये डोकेदुखी आणि डोळ्यांचे विकार सुद्धा वाढलेत, त्यामुळे पालकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते। मोबाईल मुलांच्या बालपणाच्या मुळावर, स्क्रीन टाईम वाढल्यानं आरोग्यावरही परिणाम, मुलं मोबाईलमध्ये गुंग, खेळाची मैदानं मात्र ओस। मोबाईलच्या अतिवापराचे धोके आता समोर येऊ लागलेत। ऑनलाईन शिक्षणामुळे अगदी लहानपणापासून मुलांच्या हातात मोबाईल पडतोय। ऑनलाईन वर्ग, त्यानंतर गेमिंग आणि सोशल मीडियामुळे मुलांचा स्क्रीन टाईम गेल्या काही महिन्यात प्रचंड वाढलाय। त्याचा परिणाम आता मुलांच्या आरोग्यावरही दिसू लागलाय, त्यामुळे काही वर्षांपूर्वी 40 नंतर येणारे आजार आता बालपणातच येऊ लागलेत। मानेचं आणि पाठीचं दुखणं, डोळे कोरडं पडणं यासारख्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं तज्ज्ञ सांगताय। आपल्याकडे मूल जन्माला येत नाही तर त्याच्या डोळ्यासमोर मोबाईल असतो, मुलं लहान असताना रडतात म्हणून मोबाईलवरती गाणी लावून देऊन त्यांना भरवणं, म्हणजे अन्न भरवणं किंवा झोपताना गाणी लावून देणं, ह्या गोष्टी आपल्याकडे महामारीच्या आधी पण सर्रास सुरू होत्या। त्यामुळे अचानक काहीतरी बदल मोठे झालेले आहेत आणि अचानक काहीतरी वेगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत,
अशातला भाग नाही, पण हे नक्की आहे की मुलं अभ्यासाच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी ऑनलाईन जगामध्ये करता आहेत. ज्या वयात मैदानात खेळायचं असतं, मुक्त आणि मोकळ्या वातावरणात बागडायचं असतं, त्या वयात मुलं चार भिंतीत बंद होऊन तासनतास मोबाईल चालण्यात घालवत आहेत. त्यामुळे खेळाची मैदानं ओस पडली आहेत. शाळेत असताना मैदानी खेळांची मुलांना सवय होती, पण आता मोबाईलच मुलांचं मैदान बनल्याचं चित्र आहे. शक्य असूनही मुलं मोबाईल सोडून मैदानावर खेळायला नकार देत असल्याचं चित्र आहे. पालक स्वतः मुलांना मैदानी खेळासाठी किंवा फिरायला किंवा ट्रेकिंगसाठी किंवा इतर गोष्टीसाठी प्रोत्साहित करतील आणि स्वतः त्यांना सोबत घेऊन जातील, तर मुलंही त्यांचं अनुकरण करून मोबाईलचा वापर हळूहळू कमी करायला लागतील. कोरोना आणि कोरोनामुळे लादल्या गेलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. मोबाईल आणि इंटरनेटनं त्यांचं जग व्यापून टाकलंय. हे चित्र काही दिवस असंच कायम राहिलं तर मुलांचं भविष्य आणि आरोग्य